माहिम समुद्रातील अनधिकृत मजार तोडण्यात आलेली आहे. हिरवा झेंडाही आता उतरवण्यात आलेला आहे. अनधिकृत बांधकामाच्या आरोपानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त सभा घेतली. या सभेतून माहिम समुद्रातील अनधिकृत मजारवर त्यांनी लक्ष वेधलं होतं. त्यानंतर आता ही मजार तोडण्यात आलेली आहे. हिरवा झेंडाही उतरवण्यात आलेला आहे. राज ठाकरे यांच्या सभेनंतर अनधिकृत बांधकामाच्या या आरोपानंतर कारवाई करण्यात आली. प्रशासनाच्या कारवाईनंतर मनसे नेता संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी पाहूया. बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मनसे नेते संदीप देशपांडे. पण यांच्याशी बातचीत करणं ती कशा प्रकारचं भाषण होतं व शासकीय यंत्रणा कशा प्रकारे कामाला लागले काय सांगाल देशपांडेजी? काल राज ठाकरेंनी भाषण केलं आणि आज कारवाई होताना दिसतंय. हा सन्मान्य राजसाहेबांचा राज इम्पॅक्ट आहे की त्यांनी सांगितलं जी गोष्ट निदर्शनास आणून दिली जी गोष्ट अनधिकृत होती आणि प्रशासकीय यंत्रणा 12 तासाच्या आत कामाला लागली आणि ते जे अनधिकृत बांधकाम होतं ते काढून टाकलं. त्याबद्दल प्रशासनाचंही अभिनंदन. पण सन्मान्य राजसाहेबांचा हा इम्पॅक्ट आहे हे सगळं जनता बघतीय. नक्कीच काय सांगाल जे माहिमच्या इथे जे अनधिकृत बांधकाम होतं कशा प्रकारचं होतं आणि किती वर्ष जुनं होतं? मुळात असं आहे हे सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली ही 2 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळात ज्यावेळेला महाविकास आघाडी सरकार होतं. आता महाविकास आघाडी सरकारमधल्या काही लोकांनी या अनधिकृत बांधकामाकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळे झाक करावी अशा सूचना दिल्या का चुकून त्यांच्याकडनं डोळे झाक झाली मला असं वाटतं हा विषय तपासाचा. हे होते मनसे नेते संदीप देशपांडे. आपण यांच्याशी बातचीत केली. अनिल सावरे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.